राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप मंगळवारी रात्री वाजलं. गोंधळातच सत्ताधारी महाविकास आघाडीनं विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलं, त्यावरून भाजप सदस्यांनी जोरदार गदारोळ केलाय. महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या इतिहासातील आजचा काळा दिवस आहे, ठाकरे सरकार हे पळपुटं सरकार आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय. गोरे पक्षपातीपणा करतात, त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावलाय, त्यामुळे सभापतींकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलंय. मुंबईतील 500 चौरस फुटाखालील घरांना सरसकट करमाफी मिळणार आहे, लवकरच महाविकास आघाडी सरकार निर्णय घेणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. मुंबईतल्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचं आश्वासन शिवसेनेनं निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. राज्यामध्ये 7 महिन्यात 23 वाघांचा मृत्यू झाला. जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये 23 वाघ मृत झालेत. विविध कारणांमुळे वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात बछडे 8 तर 15 वृद्ध अशा 23 वाघांचा मृत्यू झालाय. अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी हे लेखी उत्तर दिले. जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या वरुडी गावामध्ये ग्रामस्थांनी चक्क पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. 2 वर्षांपासून लहुकी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे, तरीही त्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये. महसूल प्रशासनाविरोधात गावकरी आक्रमक झालेत. जोवर महसूल विभाग दोषींवर कारवाई करत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केलाय. बदनापूर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये वीज समस्येबाबत प्रहार संघटनेनं अनोखं आंदोलन केले. नादुरुस्त विद्युत रोहित्र तात्काळ दुरुस्त करावं या मागणीसाठी रोहित्राच्या खांबाला पाळणा बांधून आंदोलन केलं. नांदगावच्या घाटमाथा परिसरातील जातेगाव इथे वर्षभरापासून विद्युत रोहित्र नादुरुस्त आहे. अनेकदा पाठपुरावे करूनही दखल घेतले नसल्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी या विरोधात परळी वैजनाथ इथे विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केले. बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणारी आधी छात्रवृत्ती वृद्धी 2018 एमफिल ते PhD 5 वर्षांसाठी नियमित करण्यात यावी अशी मागणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी यात सहभागी झालेत. परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोर गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली. गेले 1.5 महिना संपावर असलेल्या अलिबाग आगारातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांचे कुटुंबीय प्रवासीही आंदोलनात सहभागी झाले. येत्या 5 तारखेपर्यंत विलिनीकरणाबाबत काही निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कामावर रुजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सध्या लातूर जिल्ह्यात सुरू आहे. आगारातल्या 8 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्यानंतर आता औसा आगारातील 9 एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ केले. आणखी 258 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.